कपड़ा बिपड़ा हे सगळं त्या वेळेचं जन शिक्षणचं ट्रेनिंग आहे. मग हे ट्रेनिंग घेत असताना लोक एक्सपर्ट होत गेले आणि लोक एक्सपर्ट होत गेले. मग त्यांनी काय केलं, पुढे ट्रेनिंग घेणं सोडून दिलं. त्यांनी मग त्यांचे त्यांचे नातलग गावातून बोलवायला सुरुवात केली. तुम्ही बघितलं असेल यूपी बिहार अगदी महाराष्ट्रात पण पद्धती की आपला एखादा माणूस त्या भागात जर तयार झाला तर तो गावातल्या लोकांना काय करतो, बोलून जातो, बोलून घेतो. आणि मग आई वडिलांचा जो उद्योग असेल तोच ते घरचे लोक करतात, ते त्याच्यात एक्सपर्ट असतात. मग भविष्यात ती त्यांची पिढी तेच करत जात. तर असा हा 55 वर्षाचा इतिहास आहे की श्रमिक विद्यापीठ स्थापन झालं आणि साधारण पूर्ण देशामध्ये 81 श्रमिक विद्यापीठ स्थापन झाले. किती हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा की परीक्षेला काही प्रश्न येऊ शकतो. आपण जे शिकतो तेच परीक्षेला येईल असं नाहीये. तर थोडंसं जनरल नॉलेज आपलं असायला हवं आणि अतिरिक्त माहिती आपल्याकडे असं लागते.